रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः। वंशी विभूषित करा नवनीरदाभान पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जानि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। समचरण सरोजं सांद्र नीलांबुधाभं जगण निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय श्रीमद् भागवत महापुराण जय शुकाचार्य भगवान की जय बाग्य बिहारी लाल जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे करुणासागर करुणावरुणालय भगवंताची परात्पर वाङ्मयीन प्रतिमूर्ती ग्रंथमूर्ती श्रीमद भागवत कथा सरिता कथेचा आज चतुर्थ दिवस प्रथम सत्र नॉर्मल विको ठेवा. सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी रम्य असं वातावरण आहे. भगवान प्रभूच्या प्राकट्यकरणाकडे आपल्याला जायचं आहे. सुंदर असं आयोजन नियोजन ज्यांचं आहे असे असणारे रामदास कुमावत, त्यांचे सुपुत्र असतील गणेश कुमावत, त्यांच्या सुनबाई असतील रूपाली कुमावत,
त्यांच्या पत्नी असतील मंगलताई कुमावत, त्यांच्या दोन कन्या असतील ज्योतिताई आणि साधनाताई, त्यांचे नातवंड असतील, सगळ्यांनी मिळून हा जो सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे, फार सुंदर आगळं वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. इतकं सुंदर वातावरण या संभाजीनगर शहरामध्ये, हनुमान नगर गल्ली नंबर 1 मध्ये सुंदर असं वातावरण या ठिकाणी चालू आहे. आज कथेचा चतुर्थ दिवस आहे, प्रभूचा आज त्या ठिकाणी आपल्याला जन्म उत्सव त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून सुंदर असं आयोजन नियोजन करणारे जे सप्ताह, वैयक्तिकरित्या हा कार्यक्रम चालू आहे, त्यांच्या चरणी सतशः नमन करून माझ्या वाणीला सुरुवात करते. काल आपण भगवंताचं या ठिकाणी पंचमस्कंदापर्यंत आपण आलो होतो. आज सुंदर अशा प्रकारे आपल्याला भरत राजाचं चरित्र पाहायचं आहे. ऋषभदेवाचं लग्न झालं इंद्रदेवाची मुलगी होती दत्तजयंती, तिच्याबरोबर लग्न झालं. तिला 100 मुलं झाली आणि मुलांना उपदेश केला. हा देह फक्त माणसाला उपभोगासाठी भगवंताने दिलेला नाही, तर हा देह भगवंताचं कुठेतरी नामचिंतन व्हावं, 84 लक्ष येऊनी फिरून माणसाला हा देह प्राप्त होतो. म्हणून हा देह नुसता उपभोगासाठी दिलेला नाही परमात्म्याने, तर या देहामधून, या देहामध्ये आल्याच्यानंतर प्रभूचं चिंतन व्हावं, नामस्मरण कीर्तन व्हावं, याच्यासाठी भगवंताने गोड नरदेह आपल्याला प्राप्त करून दिला. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग है कुणाचे कुणाचे, सांग भला माणसा. असो चूल माती आणि मी ते भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे सोडून दे रे धनाचा तुला लसा, जग है कुणाचे कुणाचे, सांग भल्या माणसा. कधी लागे कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गुडिया भंगाची, कधी लागे रे वेड्या तुला गुडिया भंगाची, बघून गे सावणी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. अंतरंगाची कधी लागे रे
वेड्या तुला गुड़िया मंगाची असे हा जन्म मोलाचा नको तू घालव वया असे हा जन्म मोलाचा नको तू घालव वया सदा गारे पाली तू सकारी जाती रंगाची कधी लागे नरे यातना गुड़िया बंगाची जपुन तू चा रे मेरा तुटे दूर पतंगाची कदी लागे रे मेरा तुला गुड़िया बंगाची तुला गुड़िया बंगाची तुला गुड़िया बंगाची। खूप सुंदर भजन दादा। कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। गीताचे बोल सांगतात की माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी। वाण परमात्म्याचं वेड माणसाला कधी लागेल। प्रत्येकाला वाटतं आज तरी लागेल, उद्या तरी लागेल, परवा तरी लागेल, असं करता करता माणूस 80 वर्षापर्यंत होऊन जातो तरी माणसाला भगवंताची गोडी लागत नाही। जोपर्यंत माणूस 4 जणांच्या खांद्यावर जात नाही तोपर्यंतही माणसाला गोडी लागत नाही। हा देह फक्त उपभोगासाठी नकोय देवा, हा देह तुझ्या भजनासाठी कामाला आला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीला शरीर मिळालेलं आहे, शरीर मिळालं की माणूस संसाराच्या नदी लागतो, पण ते शरीर मिळाल्याच्या नंतर भगवंताच्या नादी माणसाने लागावं। अविनाश करी आपोली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे, गोविंदाचं पिसं लागावं पर माणसाला। आणि पुढे 100 मुलांपैकी 9 मुलांनी संन्यास घेऊन टाकला, अजबचा गजबचा उपदेश केला आणि भरत राजाला राजगादीवर बसवलं आणि मग ऋषभदेव जंगलामध्ये निघून गेले। भरत राजाने हे फार काळ राज्य नाही केलं। भरत राजांनी पुढे सुमती याला राजगादी दिली आणि भरत गंडकीच्या किनारी गेले, वनामध्ये बसले। भरत वनात बसून त्या ठिकाणी भजन करतायत। वनामध्ये सुंदर अशी कुटिया बांधली कोणी, भरत राजाने। आणि मग गंडकी नदीच्या किनाऱ्यावर गेल्याच्या नंतर वासनाबाई कुठे काम करून जाईल सांगताच येत नाही, वासनेचं काहीच खरं नाही। अपेक्षा वासना
इच्छा फिर वही लाती है। आई वडिलांना वासना होती म्हणून तर आपण जन्माला आलो, आई वडिलांना इच्छा होती म्हणून तर आपण जन्माला आलो। तसं गंडकी नदीच्या किनारी भरत त्या ठिकाणी बसलेले आहेत। आणि मग कालांतराने काय झालं, भरत एके दिवशी स्नान करण्यासाठी गंडकी नदीच्या पात्रामध्ये उतरले, कमरे इतक्या पाण्यामध्ये गेले, गळ्या इतक्या पाण्यामध्ये गेले। आणि तेवढ्या वेळामध्ये भरताच्या जीवनामध्ये भरताने सगळं सोडलं होतं, राजगृहाचा त्याग केला, राजा होते भरत, पूर्ण वैभव सोडलं, राण्या सोडल्या, सुपुत्र सोडले, सगळं सोडलं आणि गंडकीच्या किनारी आले होते भरत। नदीच्या पात्रामध्ये उतरले, स्नान केलं आणि तेवढ्या वेळामध्ये सिंहाची गर्जना ऐकू आली। आणि तेवढ्याच वेळामध्ये एक गर्भवती हरिण पळायला लागली, सिंह मागे लागला आणि हरिण पळायला लागली। पळता पळता हरिण त्या गंडकी नदीच्या पात्रामध्ये त्यांनी उडी मारली, उडी मारल्याबरोबर तिचं जे पाडस होतं, जे बाळ होतं, ते पाण्यामध्ये पडलं। आणि हे लक्ष गेलं भरताचं हरिणीकडे, भरताचं लक्ष गेलं। आणि मग त्यानंतर भरताने जे पाडस होतं हरिणीचं ते हातामध्ये उचललं आणि ते पाडस भरत राजा कुठे घेऊन आले, आपल्या झोपडीमध्ये कुठ्यामध्ये घेऊन आले। आता भरताला रोजचं काम होतं, रोज देवपूजा करायची, स्नान संध्या करायची, पण भरत राजा आता त्या पाडसाच्या एवढे नादी लागले, रोजची दिनचर्या विसरून गेले भरत। आणि रोज काय करायचे, रोज त्या पाडसाला खेळवायचे, जे हरिणीचं पिल्लू होतं त्याच्याशी खेळायचे। असं करत करत बऱ्याच दिवस हा कार्यकाळ निघून गेला। आणि मग पाडसाच्या लालन पालनातच भरत व्यस्त राहायचे, नित्यकर्म हळूहळू भरताने विसरलं। आणि भरत राजा त्या पाडसाला हिरवं हिरवं कवळं कवळं गवत रोज खायला द्यायचे। आणि ते पाडस भरताचं रोज अंग चाटायचं। आणि ते पाडस एके दिवशी काय झालं, खेळता खेळता जंगलामध्ये निघून गेलं आणि ते पाडस भरताच्या कुटियाचा रस्ता विसरलं। आणि भरताला दिवस गेला, दिवस पूर्ण झाला, भरताला काळजी वाटायला लागली, बापरे ज्या पाडसाला आपण एवढा जीव लावला ते पाडस आज घरी आलं नाही। आता पाडस तर प्राणी आहे महाराज, प्राण्यांना तुम्हाला एवढा जीव लावायचा कळतो बरोबर, कथेतून शिकायचं आहे। प्राण्यांना जर तुम्ही एवढा जीव लावता, पशु पक्ष्यांना जर तुम्हाला कळत असेल एवढा जीव लावावा, तर मग माणसाने माणसाला माणसासारखं वागणं हे तुम्हाला का कळत नाही, बरोबर की नाही? वनातल्या पक्षींना पाडसांना तुम्ही जीव लावता, पण मग माणसाला माणसासारखं वागणं हे कधी कळणार हो? तसं भरताने दिवसभर चिंता केली, ते पाडस कुठे आहे, कुठे हरवलं आहे पाडस। त्याच्याशिवाय भरताला जेवणही जात नव्हतं, काय करावं? आणि मग भरत इकडे तिकडे शोधू लागले, पण कुठेच काही ते हरणाचं पिल्लू सापडलं नाही। आणि मग कालांतराने भरताला नेण्यासाठी काळ आला। काळ आल्याच्या नंतर त्यावेळी भरताला कोणाचं स्मरण झालं, मरताना कोणाचं स्मरण झालं, हरणाच्या पिल्ल्याचं स्मरण झालं। म्हणून मरताना प्रभूचं नामचिंतन त्या ठिकाणी मुखामध्ये आलं पाहिजे, पण भरताला पाडसाचं स्मरण झालं। आणि भरत त्या ठिकाणी पाडसाचं स्मरण करत त्या ठिकाणी निघून गेले। झड भरत राजा, झड भरत राजा निघे बघेला, गाला तो गाताला, गाला तो गाताला वसने रे, झड भरत राजा गेला।
सभी जन तारी की सेवा करते हुए भजन गाना। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, बोला जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय 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 राम। जड़ भरत राजा नाथ बाबा म्हणता, जड़ भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घालात तो घातला वासनेने। हरिमुखी गाता हरपली चिंता, ज्या नाही मागोता जन्म घेणे, आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। म्हणून आपणही नातू करत करत नातवाचं नाव घेत घेत त्या ठिकाणी प्राण सोडतो आणि पुन्हा नातू आपल्या पोटी जन्माला येतो। तसं जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने। इच्छा संसार फिर वही लाती भाई, खबर नाही पलकी आशा जीवन की, खबर नाही पलकी। आणि मग आता भरताने पुन्हा भरत एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले आणि आल्याच्या नंतर ज्या हरणाच्या जन्माला आले भरत पुन्हा, तेव्हा भरत सगळं आठवू लागले। मागचा इतिहास भरतांना सगळा आठवायला लागला। आपण एक हरिण हरणाच्या नादी लागलो, पाडसाच्या नादी लागलो, मग आता या देहामध्ये आल्याच्या नंतर ते हरिण कवळं कवळं गवत खात नव्हतं, वाळलेलं गवत खायचं। हरणाच्या जन्माला येऊन भरताने एकादशी केल्या, हरणाच्या जन्माला येऊन भरत राजाने एकादशी केल्या। मग आपण दोन पायाचा माणूस आधी पंधरवाडी धरू शकत नाही, बरोबर की नाही? एकादशी धरायला पाहिजे। एकादशी, सोमवार, ह्या दोन गोष्टी तरी नक्कीच माणसाने करायला पाहिजेत। आणि मग एका ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले भरत, भगवंताच्या चरणावर लीन राहायचे। असंच जसं फळ पिकल्यानंतर झाडापासून आपोआप गळून जातं, तसं भरत त्या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती माणसाची परिपक्व झाली आणि मग माणूस वृक्षापासून बाजूला होत असतो, हेही आम्हाला भरताने शिकवलं। भरत राजाने रहुगण नावाच्या राजालाही उपदेश केला हो। भरत काही साधारण नव्हते। ज्या वेळेला रहुगण नावाचा राजा बाहेर नगराबाहेर निघाला, त्यावेळेला पूर्वीच्या काळी डोल्या होत्या, डोल्या, त्याच्यामध्ये राजे महाराजे बसायचे आणि मग त्या पालखी उचलण्यासाठी चार सेवक लागायचे, बरोबर, समोरून दोन पाठीमागे दोन। त्या रहुगण नावाच्या राजाचं काय झालं, एक सेवक पळून गेला आणि मग
बाकीच्या सेवकांना आज्ञा केली रघुगण नावाच्या राजाने की एखादा सेवक सापडून आणा. त्यावेळेला त्यांना भरत राजा दिसले. भरताचं शरीर लठ्ठ धष्टपुष्ट होते भरत. आणि त्या सेवकांनी भरताला धरलं आणि राजा समोर आणलं. आणि मग त्या पालखीला भरत राजाला झुंपलं. सेवक म्हणून तयार झाले भरत. आणि मग भरत रस्त्याने चालायचे. भरताला वाटायचं एखादी पायाखाली मुंगी आपल्या मरून जाऊ नये. म्हणून भरत पालखीचा तो खांब खांद्यावर होता आणि उड्या मारत चालायचे. तीन सेवक सरळ चालत होते आणि भरत उड्या मारत चालत होते. आता उडी मारली की ती पालखी पूर्ण हलायची आणि हल्ली की ती राजाला डोक्याला लागायची. त्यावेळेला राजे म्हणायचे कोण असा सेवक तुम्ही धरून आणला आहे की ज्याला व्यवस्थित चालताही येत नाही. भरताचं चरित्र आपल्याला शिकवतं रस्त्याने चालत असताना माणसाची दृष्टी स्थिर असायला पाहिजे. रस्त्याने चालत असताना कोणत्याही त्या ठिकाणी पशु पक्ष्यांचा आपला पाय त्याच्यावर पडू नये. आपल्या पायाने मुंगी देखील मरू नये असं भरताचं चरित्र आम्हाला शिकवतं. कारण सिंधू देशाचा राजा होता रघुगण त्याला त्या ठिकाणी भरताने उपदेश केला. आणि मग पुढे षष्टम कंदाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. सावणे सुंदनो हर राहु निरंतर हृदय माझे हणिक आम्हा नाही जाण गोड तुझे रूप पांडुरंग विष्णु माया जग विष्णु माया जग वैष्णवांच धर्म विष्णु माय जग वैष्णवांच धर्म भेदा भेद ब्रह्म भेदा भेद ब्रह्म आ मंगल विष्णु माय जग विष्णु माय जग विष्णु माय जग आई काजी तुम्हें भक्त भागवत आई काजी तुम्हें भक्त भागवत कराल तेहित कराल तेहित सत्य करा विष्णु माया जग विष्णु माया जग विष्णु माया जग कोण्याही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूज नाचे विष्णु माया जग विष्णु माया
वेदा वेद ब्रह्म वेदा वेद ब्रह्म अमंगल विष्णु माया जग विष्णु माया जग विष्णु माया जग विष्णु माया जग कोणत्या जीवाचा आपल्या हातून मत्सर घडू नये हेच भरत राजाचं चरित्र आम्हाला शिकवतं। म्हणून जीवन जगत असताना कोणत्याही जीवाचा मत्सर होऊ नये, मग तो पशु पक्षी असेल का प्राणी असेल का मनुष्य असेल, त्यालाच खरा वैष्णव म्हणतात। बरं, आमचा वारकरी संप्रदाय म्हणतो की जो व्यक्ती वैष्णव आहे तो व्यक्ती कधीच कोणाचा द्वेष करत नाही। म्हणून माणसाने एकमेकांचा कधीच द्वेष करू नये। आपल्याला पशु प्राणी पक्षी शिकवतात कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये। म्हणून रस्त्याने चालत असताना कधीही खाली बघून चालावं। आपण रस्त्याने चालताना दुकानं पाहत जातो, आपली नजर तर एवढी हे महाराज, जे दुकानात लावलेले स्टॅच्यू असतात त्याच्याकडे पाहत जातो आपण, प्रभूचं चिंतन करत नाहीत। आपण म्हणतो वा काय साडी लावली, काय सुंदर दिसतीये। सोनाराचं दुकान जर दिसलं तर बायकांचं वा काय दागिने सुंदर आहेत। रस्त्याने चालत असताना राजाने शिकवलं स्थिर चालावं, दृष्टी अग्रभागी स्थिर असावी आणि कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हेच भरताचं चरित्र आम्हाला शिकवतं। आणि मग 28 प्रकारचे नरक त्या ठिकाणी सांगितले। पुढे परीक्षितेने शुकाचार्यांना प्रश्न केला की नरकात न जाण्यासाठी काय करावं। परीक्षिती राजाने प्रश्न केला, सगळ्यांसाठी परीक्षिती राजाने प्रश्न केला, स्वतःसाठी नाही केला बरं नुसता, की प्रत्येक जीव नरकात न जाण्यासाठी काय करावं। म्हटले हरिनाम संकीर्तन करावं, दुसरं काही करायची गरज नाही। या कलियुगामध्ये हरिनाम भक्ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितली आहे। हरिनामाला फार किंमत आहे बरं। हरी मिलते है ओ हरी मिलते है हरी गुण गाने से। प्रभू कशाने भेटतात? फक्त सत्संगामध्ये प्रभू भेटतात। म्हणून हरीला ज्या ठिकाणी हरीचं भजन भक्ती चालू आहे त्या ठिकाणी प्रभूला इतकं आवडतं की माझे भक्त गाते जेते आणि नारदही उभा देते। म्हणून प्रभूला ज्या ठिकाणी त्याचं सत्संग चालू आहे, ज्या ठिकाणी नामस्मरण होतं, तिथे माणसाचा उद्धार देखील होत असतो बरं। म्हणून ही श्रीमद भागवत कथा माणसाला आजर आणि अमर बनवणारी कथा आहे। म्हणून ही कथा औषध रूपी ज्ञानरूपी कथा स्वतःच्या मनामध्ये उतरवायची आहे। नुसतं शरीर स्वच्छ ठेवून काही होत नाही महाराज, मन स्वच्छ झालं पाहिजे, मन निर्मळ झालं पाहिजे। शरीराला लावण्यासाठी हजारो प्रकारच्या साबण तुम्हाला सापडतील, पण मन निर्मळ करण्यासाठी एकमेव साधन आहे श्रीमद भागवत कथा। त्याच्यावर महाराजांनी सुंदर अशा प्रकारची कथा सांगितली। परीक्षितेने प्रश्न केला आणि महाराजांनी सुंदर कथा सांगितली अजयमेळाची, की कान्यकुब्ज नगरामध्ये एक अजयमेळ नावाचा ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण होता पण जुगार खेळायचा, ब्राह्मण होता कर्मकांड करणारा ब्राह्मण होता पण जुगार खेळायचा। कधी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना तो अडवायचा आणि चोरी करायचा। एके दिवशी काय झालं, त्याची रोजची दिनचर्या होते तो असंच करायचा। एके दिवशी साधू महात्मे त्याच्या घरी आले, साधूंना माहिती नव्हतं हा ब्राह्मण आहे आणि जुगार खेळतो। साधूंना काहीच माहिती नाही, संन्याशी महात्म्यांना घरी आले, सुंदर अशा प्रकारे त्यांच्या पत्नीने जल वगैरे पिण्यासाठी दिलं। आणि मग त्यानंतर साधूंनी जेवण वगैरे केलं आणि मग साधू घरून निघून जात आहेत। आणि मग
त्यावेळेला ज्या वेळेला एखादा संत साधू ऋषी आपल्या घरी जर भोजनासाठी आपण जर त्यांना बोलवलं तर भोजन झाल्याच्या नंतर हातामध्ये जेवढं दान आपल्या हाताने करता येईल तेवढं दान करावं लागतं बरं, असा शास्त्राचा नियम आहे. संन्यासी असेल, साधू असतील, संत असतील, घरी जर आले, भोजन जर झालं तर आपण आपल्या हाताने 50 पैसे म्हणा, 1 रुपया म्हणा, 10 रुपये म्हणा, जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही दान करावं. मग साधूंनी विचारलं, राजा अरे आमचं भोजन झालंय, आता आम्हाला काहीतरी दक्षिणा म्हणून दिली पाहिजेस तू. त्यावेळेला आजामेळ्याने सांगितलं, साधू महात्मे मी अजून तुमच्या झोळीतली चोरीच केली नाही, हेच तुमची दक्षिणा समजा. साधू महात्मे हसायला लागले, काय बोलतो रे आजामेळ, असं कोणी वागतं का? आजामेळ्याने सांगितलं, साधू महात्मे म्हणायला लागले, ठीक आहे आजामेळ, काही द्यायचं नसेल तर देऊ नको, पण आमची एक इच्छा आहे तेवढी मात्र तू पूर्ण कर. विचारलं, कोणती इच्छा आहे तुमची सांगा. म्हटले, तुला जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. म्हटले, ठीक आहे, काही हरकत नाही, एवढंच ना, सोपं आहे म्हटले. आणि मग साधू महात्मे आशीर्वाद देऊन निघून गेले महाराज. आणि काही दिवसानंतर अजयमिळाच्या पत्नीला गर्भधारणा झाली आणि मग मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं नारायण. नारायण नाम ठेवलं, त्याचं नाव ठेवलं. आणि मग तदनंतर अजयमिळा आता रोज आपल्या बालकासोबत खेळायचा. प्रत्येकाला वाटतं महाराज, मुलगा झाला, मुलगा झाल्याच्या नंतर रोज त्या ठिकाणी आजामेळ त्याच्यासोबत खेळायचा. हळूहळू तो मुलगा मोठा होऊ लागला. 6 महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा झाला. त्याचं सुंदर अशा प्रकारचं बोबडं बोलणं त्याला ऐकावं वाटायचं. सुंदर अशा पायातले पैंजण त्या मुलाच्या वाजायचे. आजामेळ्याला तो आनंद व्हायचा. आणि प्रत्येक वेळी एखाद्याला जर खूप 60 वर्षानंतर जर मुलगा झाला तर त्याला किती आनंद होतो, तसं आजामेळ्याला झालं. प्रथम देवाने मुलगा दिला आणि इतका आनंद झाला, जेवणापासून तर झोपेपर्यंत सतत ते मुलाच्या अवतीभोवती आजामेळ राहायचा. त्याला वाटायचं, कुठे गेला असेल नारायण, जेवला असेल का नारायण, झोपला असेल का नारायण. म्हणजे मुलाचं नाव सात्विक ठेवलं नारायण. जप होतो की नाही, जप व्हायला लागला, मुलाचं नाव नारायण, सारखं नारायण 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 करायचा तो. आणि मग एके दिवशी आजामेळाला नेण्यासाठी काळ आला. काळ प्रत्येकाच्या डोक्यावर गिरट्या घालतोय. प्रत्येकाला 7 दिवसामध्ये मरायचं आहे, 8वा दिवस कोणासाठीच नाही. मग काळ आला नेण्यासाठी आणि मग आजामेळ घाबरला. आजामेळ घाबरला आणि म्हणायला लागला, देवा धाव, देवा ध्याव. तेवढ्या वेळामध्ये यमाचे दूत तिथे आले. आणि मग देवा धाव असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा विष्णूचे दूत आले. विष्णूच्या दूतांनी यमाच्या दूताला वापस पाठवलं आणि सांगितलं, तुम्ही एक काम करा, आजामेळाने जेवढं काही पाप केलं आहे आता शेवटी मरताना त्याने प्रभूचं चिंतन केलं. मुलाच्या का रूपाने होईना, पण चिंतन केल्यामुळे, त्या ठिकाणी मुलाचं नाव नारायण ठेवल्यामुळे असंख्य प्रकारचा जप झाला. म्हणून त्या ठिकाणी आजामेळाला नेण्यासाठी विष्णूचे दूत आले आणि आजामेळाचा उद्धार झाला. घेता नाम विठोबाचे पर्वत जणती पापाचे, पर्वत जणती पापाचे, पर्वत जणती पापा.
तुझा नाम विठोबा घेता नाम विठोबा पर्वत रणती पापते 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 घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे। बघा, मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि उद्धार झाला, म्हणून मुलांची नावं सात्विक ठेवत चला। मुलांची नावं सात्विक असायला पाहिजेत, आर्ची आणि परशा नको। बरं, नावं कसे सात्विक असायला पाहिजेत। नावं तुम्ही वॉन्टेड वॉन्टेड ठेवू नका कडे। मी तर भाई ह्या तत्वाची मुलाचं नाव मुलीचं नाव सात्विक असावं। जणाबाई, मुक्ताबाई, मीराबाई अशी पूर्वीचे नावं होते। आताचे नाव, एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, आणि मग विचारलं तिथं, सात दिवस राहण्याचा योग आला। म्हटलं, ताई भगवंताची सुंदर पूजा वगैरे केली मी, ताई आरतीला काही आहे का? त्या म्हणे, हो ना बाई, दोन मुलं आहेत, दोन मुली आहेत। म्हटलं, आहो ताई, मला भगवंताची आरती करायची याच्यासाठी विचारलं। परत आमचा कार्यक्रम झाला संध्याकाळी, आमच्या रूमवर आलो होतो आम्ही आराम करायला, आणि मग विचारलं, ताई उषाला काही आहे का? त्या म्हणल्या, बाई उषा 12 वर्ष झालं गेली, ती अजून आलीच नाही। असे जर नावं ठेवले तर कसं व्हायचं राजा हो? नावं चांगले असावे, नाव सात्विक असावं। आईला जर डोहाळे लागले ना, पूर्वीच्या जिजाबाईंना डोहाळे लागले होते महाराज, कशाचे हो? भाला फेक करायची, तलवार हातामध्ये धरायची, घोड्यावर बसायचं, असे जिजाबाईंना डोहाळे लागायचे। आताची जिजाबाई, तिला भीतीचे पोपडे खावं वाटतात, ढेकणं खावं वाटतात, माती खावं वाटती, मग काय होईल? ढेबरे पोरं जन्माला येतील। जिजाबाईंना डोहाळे लागले महाराज, भाला फेक करावा। आणि जिजाबाईंनी ज्या वेळेला शिवाजी महाराज त्या ठिकाणी जन्माला आले, तर नाव किती सुंदर ठेवलं महाराजांचं, शिवाजी महाराज। किती सुंदर नाव ठेवलं। राजांचा इतिहास आपल्याला नंतर बघायचा आहे। सुंदर त्या ठिकाणी नाव ठेवलं आणि राजा जन्माला आले। नावाप्रमाणेच त्या ठिकाणी राजा होते। त्यांचा नाद नाही करायचा राजा हो, राजे हे राजेच होते। आपले लोक आता दाड्या ठेवतात त्यांच्यासारखे, मिशा वाढवतात, चंद्रकोर लावतात, म्हणजे शिवाजी राजा होता येत नाही रे राजा हो। तेवढं केल्याने शिवाजी महाराज नाही होता येणार। आपलं फक्त 19 फेब्रुवारी आली की आपण म्हणतो, राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, आणि तुझी तुझं काय आधार कार्डात नाव नाही का? फक्त राजांचीच गरज होती का? राजे महाराष्ट्राला तुमची गरज आहे। शिवजयंती आली की आपण फक्त डीजे लावतो आणि नको त्या गाण्यावर नृत्य करतो, राजांसमोर नाचतो आपण, राजांचा अपमान आहे नव्हतो? शिवजयंती आली, शिवाजी महाराजांचेच गाणे लावा आणि त्याच्यावर नृत्य करा, पण डीजे लावून डीजे समोर दारू पिऊन नाचू नका रे राजा हो। राजांना खूप वाईट वाटेल, असे माझे मावळे जन्माला आलेत। म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये
एकच राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। बोल छत्रपती की। माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल, तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी। आठवण येते मना मनातून भगवा झेंड दिसल्यावे, आतपाटना धर्म मानला जगला माणूस किवे, पुन्हा जन्म गा अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावे, पुन्हा जन्म गा अशी इच्छा शिव भक्ताच्या हृदयावे। मज देवत मज राजत मज देवत नाव गाज तै गड किल्ल्याच्या दगडावे, शिवरायाचे नाव गाज तै गड किल्ल्याच्या दगडावे। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावे, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावे। मज देवत मज राजत मज देवत थोड़ा दे।
थोडं समोर समोर सरकून बसा की महाराज कृपा करून नृसिंह अवताराची कथा मला कृपा करून सांगा. भगवान कधी प्रगट झाले, हिरण्यकशिपूचा कधी वध केला, कृपा करून सांगा. शुकाचार्य सांगतात, राजन हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्यक्ष याच्या वधाची वार्ता ऐकून हिरण्यकशिपू म्हणाला की माझ्या भावाला मारणाऱ्या विष्णूशी मी नक्की युद्ध करीन, मी नक्की बदला घेईल आणि अगोदर वरदान प्राप्त करील आणि नंतर युद्ध करील. आणि मग हिरण्यकशिपूचं लग्न झालं. हिरण्यकशिपूच्या बायकोचं नाव काय होतं? कयाधू. कयाधू तिचं नाव होतं. हिरण्यकशिपू खूप तपस्वी होता. आणि मग हिरण्यकशिपूने ठरवलं, लग्न झालं, हिरण्यकशिपूने ठरवलं की आपल्याला आता वनात तप करण्यासाठी निघून जायचं आहे. कयाधूला विचारलं, कयाधू मी तप करण्यासाठी जाऊ का? म्हटले हो ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. आणि मग हिरण्यकशिपू तपश्चर्या करण्यासाठी निघाले. कुठे? वनामध्ये गेले. विष्णू पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. हिरण्यकशिपूच्या तपस्येचा वृत्तांत ऐकून देवांनी बृहस्पतीला विनंती केली की आपण हिरण्यकशिपूच्या तपश्चर्येमध्ये बाधा आणा. आणि मग हिरण्यकशिपू तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. ज्या झाडाखाली हिरण्यकशिपू बसले होते त्या झाडावर एक पोपट बसलेला होता. आणि मग हिरण्यकशिपूची तपश्चर्या सुरू झाली. तेवढ्या वेळामध्ये त्या पोपटाने झाडाखाली पाहिलं आणि ऐकलं की हिरण्यकशिपूची तपश्चर्या सुरू झाली. आणि मग ते पोपट त्या ठिकाणी भजन करायला लागले. नारायण 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 असं पोपटांचा उच्चार त्या ठिकाणी सुरू झाला. पोपट भजन करायला लागले. पोपटाच्या मुखातून नारायण नामाचा उच्चार ऐकला आणि हिरण्यकशिपूने डोळे उघडले. कोण भजन करतंय? पाहिलं वरती झाडावर तर पोपट भजन करतोय. जसा मोर माझ्याकडे पाहतोय, बघा ना आता हा जो मोर बांधलेला आहे पोपट आहे का? खाली मोर येत वाटत. वया मानाने होते, जाऊ द्या. पोपट पण लक्षपूर्वक नवे नवे तो मातीचा पोपट असेल पण त्याच्यामध्ये ही चैतन्य शक्ती निर्माण करण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. बरं, जसा बांधलाय तो तसा तेव्हापासून त्याचा एक डोळा इकडच आहे. तो असाही झाला नाही आणि असाही झाला नाही. तिथेही पोपट होता. आणि मग पोपटाचं चिंतन चालू झालं. नारायण नारायण नारायण. हिरण्यकशिपूने ऐकलं, डोळे उघडले आणि माझ्या विरोधकाचं भजन त्या ठिकाणी चालू आहे. राग आला हिरण्यकशिपूला आणि हिरण्यकशिपू रागाच्या भरामध्ये रागारागामध्ये घरी आला. घरी आल्याच्या नंतर कयाधू मातेने सुंदर स्वयंपाक केलेला होता. आणि मग तिने विचारलं, का हो तुम्ही तर आत्ताच जंगलामध्ये वनामध्ये गेला होता तपश्चर्या करण्यासाठी आणि परत का बरं आला? त्यावेळेला सांगितलं, कयाधू वडामधला पोपट त्या ठिकाणी माझ्या विरोधकाचं भजन करत होता. नारायण नारायण नारायण. तिने ऐकलं, सुंदर स्वयंपाक केला. हिरण्यकशिपू क्वाटवर जाऊन बसलेला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये सुंदर स्वयंपाक केला, तिने जेवायला वाढलं. आणि पुन्हा कयाधूने पुन्हा हिरण्यकशिपूला विचारलं, वनातला पोपट काय म्हणत होता? त्यावेळेला हिरण्यकशिपू म्हणा लागला, सारखं सारखं काय त्याचं नाव घेतेस तू? मला नाही त्याचं नाव आवडत. सुंदर स्वयंपाक केलेला, जेवायला वाढलं आणि पहिला घास घेणार हिरण्यकशिपू की परत विचारलं, काय म्हणत होता वनातला पोपट? नारायण नारायण नारायण.
जेवण झालं, सुंदर तिने खीर तयार केली, खीर ग्लासामध्ये टाकली, सुंदर ती खीर घेऊन शयन कक्षामध्ये गेली आणि तिथे तिने पुन्हा प्रश्न विचारला, काय म्हणत होता मनातला पोपट? नारायण नारायण। सुंदर खीर खायला दिली, सुंदर खीर खाल्ल्यानंतर पुन्हा तिने विचारलं, त्याला खूप राग आला। राग आल्याच्यानंतर तो म्हणायला लागला, सारखं सारखं काय विचारते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझ्या विरोधकाचं नाव, का तू त्या विष्णूचं नाव घेतेस, तुला सांगितलेलं कळत नाही? तिने सांगितलं, अहो धनी थोडं प्रेमानं बोला ना, मी फक्त नावच विचारते, म्हणून असंच माणसाने विचारलं पाहिजे बरं, काही विचारायचं असेल तर प्रेमाने घेतलं पाहिजे। नारायण नारायण। आणि मग कामच झालं महाराज, कयाधो माताला गर्भधारणा झाली आणि मग जन्माला आले प्रल्हाद। बोलिये भक्त प्रल्हाद भगवान की जय। प्रल्हाद जन्माला आले आणि आल्याबरोबर प्रल्हाद जन्माला आले आणि आल्याबरोबर प्रल्हादाच्या मुखात न शब्द बाहेर पडले ना, नारायण ना श्रीमन नारायण 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 नार
आणि मग प्रल्हाद जेव्हा जन्माला आले तेव्हा पहिला शब्द बाहेर पडला नारायण, आणि इकडे पुन्हा हिरण्यकश्यपू मदरांचल पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. एवढी तपश्चर्या केली की ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाने विचारलं, हिरण्यकश्यपू तुला काय पाहिजे? त्यावेळेला सांगितलं, मला अमरतत्वाचं वरदान पाहिजे. मी दिवसा मरू नये, मी रात्री मरू नये, मी शस्त्राने मरू नये, मी अस्त्राने मरू नये, असं मला वरदान पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे बाबा, प्रत्येक व्यक्तीला मरावंच लागतं रे. इथं अमर होण्यासाठी कोणीच आलेलं नाही. आणि मग अमर तत्वाचं वरदान पाहिजे, दुसरं काहीतरी मागा? म्हटले, नाही, मला अमर तत्वच पाहिजे. आणि मग ब्रह्मदेवाने तथास्तू वरदान दिलं. आणि मग आता कयादूची प्रसूती झाली तर होती. इकडे हिरण्यकश्यपू पुन्हा घरी आले, पाहिलं बालक जन्माला आलं आहे. आणि मग भक्त प्रल्हाद हळूहळू मोठे व्हायला लागले. प्रल्हाद आता 1 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले, 5 वर्षाचे प्रल्हाद झाले. आणि आता हिरण्यकश्यपूने ठरवलं की आता प्रल्हादाला शाळेमध्ये घालायचं. जसं आपण बाळ 2.5 वर्षाचं झालं की टाकतो ना प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, तसं वडिलांनी ठरवलं की प्रल्हादाला आता राजनितीचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं. आणि मग प्रल्हादाला शंड आणि अर्मक नावाचे 2 गुरु होते. प्रल्हाद जेव्हा 5 वर्षाचे झाले तेव्हा हिरण्यकश्यपूने शंडा आणि अर्मकांना बोलवून घेतलं आणि सांगितलं प्रल्हादाला, आता राजनितीचं शिक्षण तुम्ही द्या. आणि प्रल्हादाला तर गर्भातच त्या ठिकाणी भगवान नारायणाचं त्या ठिकाणी भजन कानावर पडत होतं. कारण आईने, कयादू मातेने हिरण्यकश्यपूकडून गर्भ स्थापन करत असताना 108 वेळा नारायण नामाचा उच्चार करून घेतला. म्हणून स्त्रीच्या हातात असतं मुलगा कसा घडवायचा. जर तुम्हाला मुलगा राजनीतीमधला आवडत असेल, माझा मुलगा राजनीतीमध्ये जावा, तर सगळे जनरल नॉलेजचे पुस्तकं वाचत जा. तुमचा मुलगा कथाकार व्हावा, कीर्तनकार व्हावा असं जर वाटत असेल तर रामायण महाभारत वाचत जा. गर्भसंस्कार आम्हाला सांगितले आहेत. आईने 9 महिने 9 दिवस ग्रंथाचं वाचन करावं, गाथा वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, सगळ्या आदी ग्रंथाचं पारायण करावं, म्हणजे मुलगा सात्विक आणि भाविक निघतो. बरं, आई, आताची आई नुसते टीव्ही लावते, टीव्ही समोर बसते, 8 ते 10 सिरियल पाहते. तुझ्यात जीव रंगला, असं सासर सुरेखबाई, नवी जन्मे नमी या सिरियल जर तुम्ही पाहिल्या तर चांगले मुलं जन्माला येतील का हो? चांगले संस्कार त्या गर्भावर पडले पाहिजेत. म्हणून कयादो माथेने गर्भसंस्कार त्या प्रल्हादावरती केले. म्हणून प्रल्हादाने आईच्या उदरामध्येच त्या ठिकाणी भगवान नारायणाचं स्तवण, चिंतन, स्वतःच्या कानाने त्या ठिकाणी स्मरण ऐकलं होतं. म्हणून प्रल्हादाला बाहेर आल्याबरोबर भगवान नारायण कुठे आहेत, परमात्मा माझा कुठे आहे असं वाटायला लागलं. कधी एकदा माझ्या परमात्म्याला भेटेल, कधी एकदा त्याचं दर्शन होईल. आणि मग हिरण्यकश्यपूला वाटायला लागलं की मी प्रल्हादाला राजनीती शिकवावी, पण प्रल्हादाला वाटत होतं की माझा भगवान परमात्मा, भगवान नारायण मला कधी भेटतील. आणि मग शंडा अर्मक त्या ठिकाणी शिकवण्यासाठी आले, प्रल्हादाला राजनीतीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि मग आता राजनीतीच्या शिक्षणाला सुरुवात झाली, पण प्रल्हादाचं काही मन लागत नव्हतं.
प्रल्हादाचं काही मन लागेना त्या शिक्षणामध्ये। आणि मग एके दिवशी काय झालं, पुन्हा 15 दिवस झाले प्रल्हाद शाळेमध्ये जायला लागले, 15 दिवस होऊन गेले। राजाला वाटलं, हिरण्यकश्यपूला वाटायला लागलं की आता प्रल्हादाला विचारावं की तुझ्या शाळेतल्या शिक्षकाने तुला काय शिकवलं। पुन्हा राजा सिंहासनावर बसलेला आहे, प्रल्हाद आले आणि विचारलं, हे प्रल्हादा तुला काय शिकवलं, शंडा आणि अर्मकाने तुला काय शिकवलं। त्यावेळेला प्रल्हाद सांगायला लागले की 9वीदा भक्ती त्या ठिकाणी सांगितली आहे, बाकी काही नाही, 9वीदा भक्ती सांगितली आहे। त्यावेळेला इतका राग आला हिरण्यकश्यपूला, हिरण्यकश्यपू म्हणायला लागला, बाप रे, हे तर सगळं उलटच होतंय, मी तर याला राजनीतीचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं आहे आणि हा तर परमार्थाच्या गोष्टी करायला लागला, हा तर भगवंताचं चिंतन मला सांगायला लागला, काय करावं काही सूचना। आणि शंडा अर्मकांना हिरण्यकश्यपू बोलायला लागला, रागा रागात बोलला, काय शिकवता आहात माझ्या मुलाला, भक्तीचा प्रचार आणि प्रसार करायचं कशाला शिकवताय, तुम्हाला राजनीतीचं शिक्षण द्यायला सांगितलंय। आणि मग पुन्हा हिरण्यकश्यपू कुठेतरी बाहेर निघून गेले। आणि मग प्रल्हादाला पुन्हा अजून 8 दिवसांनी तसंच विचारण्यात आलं, काय शिकवलं। प्रल्हाद राजाच्या मांडीवर बसलेला होता, विचारलं, तुला प्रल्हाद काय शिकवलं, आणि प्रल्हाद पुन्हा म्हणायला लागला, बाबा मला भगवंताचं नामस्मरण फार आवडतं। इतक्या जोरात त्या प्रल्हादाला मांडीवरून ढकलून दिलं हिरण्यकश्यपूने, सांगितलं याला मदनमत्त नावाच्या हत्तीकडून तुडवलं गेलं पाहिजे, हा काही माझा मुलगा नाही, हा मला मारण्यासाठी जन्माला आला की काय, माझ्या विरोधकाचं नामस्मरण करतोय, मला हा मुलगा आवडत नाही। आणि मग प्रल्हादाला त्यावेळेला प्रल्हाद रडू लागले आणि प्रल्हादाला मदनमंत नावाच्या हत्तीकडून तुडवलं गेलं, पण माझ्या प्रल्हादाला भगवंताचं चिंतन करत होते म्हणून एवढंही खर्चडलं नाही, कड्यावरून खाली ढकलण्या गेलं, पण जी धरणी माता होती धरणी मातेने अलगच प्रल्हादाला धरलं। उकळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकल्या गेलं, बघा उकळतं तेल त्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकल्या गेलं, पण प्रल्हादाचं एवढंही अंग भाजलं नाही, कशामुळे, प्रभूच्या सेवेमुळे, प्रभूच्या नामस्मरणामुळे। प्रभूच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की प्रल्हादाला उकळत्या कढईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर प्रल्हादाला एवढंही खर्चटलं नाही। आपल्याला जर साधा त्या ठिकाणी शंकरपाळे तळतानी जर चटका बसला तर एवढा मोठा फोड येतो, ते आपण 10 जणांना दाखवतो, मला शंकरपाळी तळताना चटका बसला, शंकरपाळी तळताना चटका बसला, पण त्या प्रल्हादाने कोणाला सांगावं, उकळत्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकलं तरी चटकाही साधा बसला नाही, केवढी ईश्वर कृपा म्हणावी प्रल्हादावरती। आणि मग एके दिवशी प्रल्हादाला काय केलं, हिरण्यकश्यपूने सांगितलं, याला एक काम करा, तुम्ही बंद खोलीमध्ये बंद करून टाका। आणि मग 10 बाय 10 रूममध्ये प्रल्हादाला बांधून टाकलं, प्रल्हादाला खोलीमध्ये डांबून टाकलं। आणि मग राजाने ताकीद दिली की प्रल्हादासाठी कोणीही जेवण पाठवायचं नाही, उपाशी मरू द्या म्हणे त्याला। आणि मग ज्या वेळेला लक्ष्मी नारायण वरती बसलेले लक्ष्मी नारायण विचार करतायत, देवीने विचारलं, हे देव, आपल्या या सृष्टीतला कोणताही जीव उपवाशी नाही ना। त्यावेळेला भगवान नारायण सांगतायत, लक्ष्मी, माझे सगळ्या भक्त त्या ठिकाणी भोजन केलेलं आहे, पण माझा प्रल्हाद मात्र उपवाशी आहे। एक काम कर लक्ष्मी, माझ्या प्रल्हादासाठी तू जेवण बनव आणि प्रल्हादासाठी जेवण घेऊन जा। लक्ष्मी माताने सुंदर स्वयंपाक केला स्वतःच्या हाताने आणि प्रल्हादाला ताटवरून त्या बंद खोलीमध्ये लक्ष्मी माता प्रगट झाल्या आणि प्रल्हादाला आपल्या हाताने 2 घास खाऊ घातले। जो जन्माला घालतो त्याला ही चिंता आहे की प्रत्येक जीव या समाजामधला जगला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी मातेने सुंदर स्वयंपाक केला, जेवू घातलं। आणि मग 2 सेवक राजाने पाठवले, प्रल्हाद आहे का मेला पाहण्यासाठी। तर प्रल्हाद काय करत होता, भगवंताचं चिंतन करत होता। प्रल्हाद सुंदर शांत खोलीमध्ये बसलेले आहे, डोळे झाकलेले आहेत आणि प्रभूचं चिंतन करू लागले, भजन करू लागले। प्रल्हाद भजन सुरू झालं प्रल्हादाचं।
मेरा आप की कृपा से, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है। मेरा आप की कृपा से, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आप की कृपा से, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है। की कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा जग में नाम हो रहा है। त्याच्या कृपेशिवाय काहीच होत नाही महाराज। प्रल्हादाला सुंदर जेवू घातलं लक्ष्मी मातेने, आणि मग सेवक पाहायला आले, प्रल्हाद मेला की गेला, तर प्रल्हाद प्रभूचं नामस्मरण करू लागले। सेवकांना देखील खूप राग आला, सेवकांनी प्रल्हादाचा हात धरला, आणि हात धरल्याबरोबर सेवक सुद्धा नाचू लागले, सेवकही नाचू लागले, भजनामध्ये दंग झाले सेवक। आणि तेवढ्या वेळामध्ये पुन्हा अजून दोन सेवक राजाने पाठवले, खिडकीतून पाहिलं सगळेजण नाचायला लागले। एका सेवकाने पळत पळत येऊन सांगितलं, हिरण्यकश्यपू, सगळे सेवक आणि भक्त प्रल्हाद प्रभूच्या भजनामध्ये नाचत आहेत, प्रभूचं चिंतन त्या ठिकाणी करत आहेत, प्रभूचं स्मरण सगळेच करत आहेत। आणि मग हिरण्यकश्यपूने सिंहासन सोडलं आणि जोरात पळत आला। हिरण्यकश्यपू पाहिलं की प्रल्हाद त्या ठिकाणी, प्रल्हाद आणि सेवक दोघंही प्रभूचं चिंतन करू लागले, दोघंही नाचायला लागले। हिरण्यकश्यपूने हात धरला आणि प्रल्हादाला सांगितलं, हे प्रल्हादा बंद कर भजन,
आता भजन करू नको, बंद करून टाक भजन। माझ्या विरोधकाचं नाव, माझ्या नारायणाचं नावाचं स्मरण तू करू नकोस हे प्रल्हादा। आणि मग हिरण्यकश्यपूला खूप राग आला आणि त्या ठिकाणी प्रल्हाद म्हणायला लागला, बाबा तुम्ही जरी भजन बंद केलं, माझा प्रभू विठ्ठल जडीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, माझे प्रभू चराचरामध्ये वास करणारा माझा भगवान परमात्मा आहे, अहो जो तुमच्यात आहे तो माझ्यातही आहे, प्रत्येकामध्ये माझा प्रभू आहे, प्रत्येकामध्ये प्रभूचा अंश आहे, प्रत्येकामध्ये भगवंताचं भगवान आहेत, मग तुम्ही का असं बोलायला लागला प्रल्हादा? अरे तुला काहीही केलं तरी तू मरत नाहीस, मलाच मारायला जन्माला आला की काय? काहीही प्रयोग केले तरी तुझ्यावर काहीच फरक पडत नाही। हिरण्यकश्यपूला राग आला आणि मग प्रल्हाद बोलायला लागला, बाबा माझा देव हा सर्वत्र आहे, चराचरामध्ये भगवान परमात्मा भरलेला आहे। प्रल्हाद म्हणायला लागला, बाबा माझा देव या खांब्यामध्ये देखील आहे, खांबामध्ये माझा देखील देव आहे। आणि मग हिरण्यकश्यपूला राग आला, हिरण्यकश्यपू म्हणायला लागला, तुझ्या या खांबात देखील देव आहे, दाखव मग कुठे आहे तो। आणि मग तेवढ्या वेळामध्ये महाराज सर, तेवढ्या वेळामध्ये नृसिंह भगवान गुरगुर 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 करत त्या ठिकाणी खांबातून प्रगट झाले। आणि मग ज्या वेळेला हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली, लाथ मारल्याबरोबर हिरण्यकश्यपू स्तंभी नारायण प्रगटले, बाहेर आले आणि आल्याबरोबर हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं। आज शस्त्राने मरण नाही, अस्त्राने मरण नाही, स्वतःच्या नकाने हिरण्यकश्यपू घरात नाही, बाहेर नाही, तो उंबरठ्यावर बसले, हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं आणि जोरात हिरण्यकश्यपू फाडला गेला आणि त्याच ठिकाणी हिरण्यकश्यपू गतप्राण झाला। बोली नरसिंह जय। आता तरीही प्रभूचं गुरुगुरुण अजून काही कमी झालं नाही, काय करावं? प्रत्येकाला भीती वाटायला लागली, प्रभूला खूप क्रोध आला, प्रभू म्हणायला लागले, प्रल्हादा अरे स्तंभातून प्रगट व्हायला मला वेळ लागला, क्षमा कर। आणि मग वेळ झाला, आता तरीही भगवान गुरगुर गुरगुर करायला लागले। लक्ष्मी मातेने विचार केला, काय करावं, प्रभूला कसं शांत करावं? आणि मग लक्ष्मीने विचार केला, आपण जवळ जाऊ, प्रभू शांत होतील। लक्ष्मी माता जवळ गेल्या, गेल्याबरोबर प्रभूने त्यांनाही बाजूला केलं, तिथे पत्नीचाही अधिकार चालला नाही। आणि मग आता सगळ्यांनी विचार केला, आता प्रल्हादाला सांगावं लागेल, प्रल्हादा तुझ्याशिवाय देवाला कोणीही शांत करू शकत नाही। आणि मग भक्त प्रल्हाद 5 वर्षाचं बालक नृसिंह भगवंताच्या समोर गेले, हात जोडले, भगवंताला लोटांगण घातलं, दंडवत प्रणाम केला आणि भगवान आता शांत, हळूहळू शांत झाले। आणि मग भगवंताने विचारलं, प्रल्हादा काय रे, मला प्रगट होण्यासाठी वेळ झाला काय रे? आणि मग हळूहळू हळूहळू परमात्मा त्या ठिकाणी शांत व्हायला लागले, प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि प्रल्हादाच्या गालावरून हात फिरवला आणि सांगितलं, प्रल्हादा खूप कष्ट झाले का रे तुला, खूप वेदना दिल्या का रे हिरण्यकश्यपूने? हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचा उद्धार केला। बोलिये प्रल्हाद भगवान की जय। आणि प्रल्हादाने देवाला मागितलं, काय मागितलं हो प्रल्हादाने देवाला? हे देवा मला काही नको, फक्त तुझं नामस्मरण, तुझी संगती मला सतत घडू दे, या इंद्रिय सुखाची इच्छा आमच्या मनामध्ये येऊ देऊ नको, भक्तीचा अंकुश आमच्या मनामध्ये ठेव। भगवंताने भक्तीचं वरदान दिलं आणि 4 वर्ण 4 आश्रमाचे धर्म सांगितले आणि 7वा स्कंद या ठिकाणी संपला, 8वा स्कंदाला आपल्याला सुरुवात। गजेंद्राची कथा आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, गजेंद्र मोक्ष हरीचा अवतार त्या ठिकाणी कशाप्रकारे झाला, कोणासाठी झाला हरीचा अवतार? शुकाचार्य राजाला सांगू लागले, राजा त्रिकुटाचल पर्वतावर गजेंद्र नामक एक हत्ती राहत होता, त्रिकुटाचल पर्वतावर गजेंद्र नामक एक हत्ती राहत होता, तो बलवान हत्ती होता,
त्याला अनेक पत्न्या होत्या आणि असेच उन्हाळ्याचे दिवस होते. गजेंद्र जलक्रीडा करण्यामध्ये मग्न होता. आणि मग एके दिवशी गजेंद्राला इच्छा झाली की उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला पाणी अतिप्रिय असतं, प्रत्येकाला वाटतं की आपण दोन टाईम स्नान करावं. तसं गजेंद्रालाही वाटलं की ऊन खूप चटकायला लागलं, ऊन खूप लागायला लागलं आणि आपणही आता पाण्यामध्ये, हत्तीला जलक्रीडा जास्त आवडते बरं, गजेंद्राला खूप त्या ठिकाणी जलक्रीडा आवडते. आणि गजेंद्राने विचार केला की आपण आता जलक्रीडा करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ. आणि मग सर्व पत्न्या सर्व मुलं सोबत घेतली आणि गजेंद्र सरोवरामध्ये, सुंदर अशा पाण्यानं भरलेलं सरोवर आहे त्या सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी मध्ये उतरले गजेंद्र. आणि उतरल्याबरोबर सगळ्या पत्न्या सगळी मुलं आणि गजेंद्र सुंदर अशा प्रकारे जलक्रीडा करू लागले. आणि मग जलक्रीडेला सुरुवात झाली. तेवढ्या वेळामध्ये एक मगर त्या ठिकाणी गरगर 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 असं करत मगर त्या ठिकाणी आली आणि गजेंद्राचा पाय धरला. आता एवढं सखोल पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये गजेंद्राचा पाय धरला. पाय धरल्याबरोबर गजेंद्राला वाटलं बापरे काय आलं काय माहिती. सहज नजर गेली तर मगरमच्छाने म्हणजे मगराने त्याचा पाय धरला होता. आणि मग आता त्या जलक्रीडा करण्याच्या नादामध्ये गजेंद्राने मगरीशी युद्ध करायला सुरुवात केली पाण्यामध्ये. एवढ्या जोरामध्ये युद्ध सुरू झालं, एवढ्या जोरामध्ये युद्ध सुरू झालं, कोणाचं, गजेंद्राचं आणि मगरीचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. जोर जोरात तो हत्ती ओरडायला लागला आणि मग हत्ती ओरडायला लागला काय करावं, ते मगर पाय सोडायला तयार होत नाही. आणि मग एक नाही, दोन नाही, तीन नाही, तीन दिवस झाले, चार दिवस झाले, सहा दिवस झाले, दहा दिवस झाले, वर्ष झाले, तरी ती मगर काही पाय सोडायला तयार नाही. युद्ध चालूच आहे. शेवटी त्याच्या पत्न्या कंटाळल्या आणि म्हणायला लागल्या की आता किती दिवस आम्ही इथे थांबणार, किती दिवस थांबावं तुमच्यासाठी. शेवटी पत्न्याही निघून गेल्या आणि मुलंही विचार करायला लागले बाबा आता किती दिवस हे युद्ध चालणार, आम्ही किती दिवस इथे थांबावं, आमच्याही मागे कामं आहेत. गजेंद्राने विचार केला की या दुःखाच्या काळामध्ये या संकटामध्ये मला माझ्या प्रभूशिवाय कोणीही आधार देणार नाही. आज गजेंद्राची जी सख्खी पत्नी होती, सख्खी बायको, गजेंद्राला सोडून निघून गेली. महाराज हजारो पत्न्या असणारा तो गजेंद्र एकटा पडला. मुलं नातवंड असणारा तो गजेंद्र आज एकटा पडला. आज भगवंताशिवाय त्याला कोणीच दुसरं दिसत नव्हतं. गजेंद्र ओरडायला लागला, ओरडायला लागला, देवा भाव रे देवा, हे देवा तुझ्याशिवाय कोणीच नाही रे मला, कारण नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी. बहिन कुणाची
तीन दागे दूर नाही रे नाही गुणा कोणे नाही रे नाही गुणा कोणे दो दिवसाची जवानी तुझे पुढे नाही टिकणार दो दिवसाची जवानी तुझे पुढे नाही टिकणार मेला माझे सर्व राहिले तुट दिल दागे दूर नाही रे नाही कुणाचे कोणे नाही रे नाही कुणाचे कोणे नाही रे नाही कुणाचे कोणे सोबत नसतो जसं जन्माला आल्याच्या नंतर एकट्याला जन्माला यावं लागतं आणि मरताना एकट्याला जावं लागतं येताना महाराज नागडच यावं लागतं आणि जाताना फक्त मीटरभर कपडा अंगावर असतो त्या कपड्याला खिशे सुद्धा नसतात हो राजा हो कुठपर्यंत आपले नातेवाईक सोबत आहेत बघा पत्नी दारापर्यंत मुलगा स्मशानापर्यंत आणि महाराज ज्या वेळेला दुःखाचा डोंगा एखाद्या घरावर यावा आणि एखादा व्यक्ती अपघाती जावा त्या वेळेला कोणीच साथ देत नाही महाराज कोणीच साथ देत नाही बहीण साथ देत नाही भाऊ साथ देत नाही इथे या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही हा सगळा मायेचा बाजार आहे महाराज इथं कोणीच कोणाचं नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे अंती जासील एकल प्राण्या माझे माझे म्हणून सगळं माझं आहे जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला वाटतं सगळं माझं आहे घर माझं गाडी माझी बंगला माझा सून माझी मुलगा माझा पण ज्या वेळेला यम न्यायला येतात त्या वेळेला कोणीच सोबत येत नाही हो राजा हो सगळे स्मशानाच्या दारापर्यंत सोबत येतात पण एकदा का त्या अग्नी डाग दिला की सगळे बाजूला होतात कोणीच कोणाचं नसतं हो म्हणून राजा हो देवावर प्रेम करायला शिका देवावर प्रेम करायला शिका तो गजेंद्र पण असाच म्हणत होता माझ्या हजारो पत्न्या होत्या हजारो मुलं नातवंड होते पण आज माझ्यासोबत कोणीच शिल्लक राहिलं नाही बघा एखादं संकट आलं तर घरच्यांनी साथ द्यावी का साथ सोडून द्यावी हो
घरच्यांनी साथ देवी, पण कुठपर्यंत हजारो वर्ष युद्ध चाललं तरी तो गजेंद्र एकटाच भगवंताचा धावा करत होता की देवा आता तुझ्याशिवाय मला कोणीच या जगामध्ये नाही, ना माझी पत्नी नाही, ना माझी मुलगी नाही, ना माझी कन्या नाही, ना माझा मुलगा नाही, देवा हा सगळा मायेचा बाजार आहे. आणि तो गजेंद्र धाय मुकलून परमात्म्याचा धावा करण्यासाठी तो गजेंद्र रडू लागला. पत्न्या मला सोडून गेल्या, माझे मुलं मला सोडून गेले देवा. अरे देवा धाव रे देवा, आता तुझ्याशिवाय मला या संकटामधून कोणीच बाहेर काढू शकत नाही देवा. धाव रे देवा, धाव रे देवा. आणि मग महाराज माझ्या प्रभूने ती अर्थ हाक गजेंद्राची ऐकली. गजेंद्राने सोंडीमध्ये पाणी घेतलं, भगवंताला जोरात असे फुसकारून अर्पण केलं, एक कमलाचं फूल घेतलं, भगवंताला अर्पण केलं. आणि मग माझ्या प्रभूने सुदर्शन चक्राने त्या मगरमच्छाचा नाश केला आणि गजेंद्राला मोक्ष मिळाला. मगरमच्छाचाही उद्धार केला, दोघांचाही उद्धार झाला. आणि प्रभू पुन्हा निघून गेले. पुढे समुद्रमंथनाची आपल्याला सुंदर अशा प्रकारची कथा बघायची आहे. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर पडले. 14 रत्न त्या ठिकाणी बाहेर पडले. कच्छप अवतार झाला. नंतर त्यामधून बरेच रत्न बाहेर पडले. कौस्तुभ मणी भगवंताने घेतला. त्यानंतर धन्वंतरी भगवंताचा अवतार झाला. नंतर धन्वंतरी भगवान अमृताचा कलश घेऊन बाहेर पडले. अमृत घेऊन प्रगट झाले. आणि मग दैत्यांनी राक्षसाने तो अमृताचा धडा हिसकावून घेतला. तेव्हा देव भगवंताला शरण गेले आणि भगवंत देवता गणांना म्हणायला लागले. शक्तीच्या जोरावर अमृताचा कलश मिळाला. आणि मग देव आणि दैत्यांचं भांडण झालं आणि अमृत गेलं, अमृत गेलं. आणि मग भगवंतानी नंतर मोहिनी अवतार प्रगट झाला. आणि मग तदनंतर मोहिणीने दारू वाटली राक्षसांना आणि अमृत वाटलं देवांना. आणि मग समृद्ध मंथनातून 14 रत्न जे बाहेर पडले होते त्या 14 रत्नापैकी अमृत नावाचं रत्नही त्या ठिकाणी प्रगट झालं. त्या अमृतासाठी देव आणि दानवांचं युद्ध झालं. देवतागण हरले. आणि मग देवतांची माता होती आदिती. बळीराजाचं गोड चरित्र आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. देवतागणांची माता होती आदिती. आदितीच्या घरी पुत्र रूपाने वामन भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. बोलिये वामन भगवान की जय. आणि मग वामन भगवान प्रगट झाले आणि बलिराजा यज्ञ करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होता. बलिराजाचा यज्ञ चालू होता. आणि यज्ञ जर पूर्णत्वाला गेला तर सगळं राज्य, सगळं स्वर्गाचं सुख त्या ठिकाणी बळीराजाला मिळेल. म्हणून वामन भगवान प्रगट झाले आणि बळीराजाच्या दारात जातात. बळीराजाच्या दारात गेले वामन भगवान. आणि दारात गेल्याच्या नंतर
बळीराजाच्या दारात गेले आणि तिथून दारात गेल्याबरोबर आणि मग आता बळीराजाच्या द्वारामध्ये गेले आणि सगळ्यांनी पाहिलं कि कोणीतरी ब्राह्मण यायला लागले. हरि वा मन का वेश बनाए, हरि वा मन का वेश बनाए, बलिराज द्वार पे आए. हरि वा मन का वेश बनाए, बलिराजा के द्वारे आए, हरि वा मन का रूप बनाए, बलिराजा के द्वारे आए.
बोल भगवान की जय। वामन भगवान त्या ठिकाणी आदिती मातेच्या घरी प्रगट झाले आणि मग बलिराजा यज्ञ करायला सुरुवात केली। तेवढ्या वेळामध्ये बलिराजाच्या दारामध्ये वामन भगवान ब्राह्मणाचं रूप घेतलं, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि मग तिथे आले। बळीच्या दारात जातात, बळीच्या यज्ञ चालू होता आणि बळीला कोणीतरी सांगितलं की दारामध्ये एक ब्राह्मण आला आहे, नाव आहे वामन आणि 5 वर्षाचा ब्राह्मण आहे। आपल्या दारात कोणीतरी ब्राह्मण आला आहे आणि इतका सुंदर आहे तो ब्राह्मण, लावण्य सुंदर त्याची कांती आहे, जसा एवढा सुंदर हा ब्राह्मण दिसतोय सेम तसाच। बलिराजा त्या ठिकाणी छोटेसे ब्राह्मण हे मुखपर तेजस्वी रूप है, मुखपर तेज बहुत ही बड़ा है, सुंदर है और वो ब्राह्मण है आणि चेहऱ्यावर तेज त्या ठिकाणी वामन भगवंताचं झळकायला लागलं। वामन भगवान आले, बलीने यज्ञ थांबवला आणि वामन भगवंताकडे गेले। पळत पळत त्या बलिराजा पळत पळत वामनाकडे गेले आणि वामन भगवंताला म्हणू लागले, ब्राह्मण जी मैं आपकी क्या सेवा करू, कुछ तो बताओ क्या सेवा करना है आपकी। तब वामन ने कहा, भाई भली मैं कोई सेवा लेने यहाँ नहीं आया हूँ, मुझे कोई आपकी सेवा नहीं चाहिए। फिर बाबा आपको क्या चाहिए, आप तो 5 बरस के वामन हो और आपको क्या सेवा चाहिए। त्या वेळेला वामनाने सांगितलं, अरे भाई हमारे तो आगे पीछे कोई नहीं, हमको क्या चाहिए। आता ते ब्राह्मण होते, वामन भगवान म्हणायला लागले, ना मुलगा ना पत्नी काहीच नाही माझ्या मागे ना पुढे। मग त्या वेळेला बळीराजा म्हणायला लागले, हे देव मग तुमचं लग्न लावून द्यायचं का, मुलगी बघायची का तुमच्यासाठी, काय करायचं सांगा ना, एखादी मुलगी बघू। वामन भगवान हसायला लागले, अरे भाई हमें तो ये संसार बिल्कुल अच्छा नहीं लगता। वामन भगवान बोलने लगे, अरे मुझे तो पत्नी शादी करोगे फिर पत्नी आ जाएगी, पत्नी आएगी तो फिर बच्चे हो जाएंगे, बच्चे हो जाएंगे और वो बड़े हो गए फिर मुझे बहू आएगी, फिर मैं मर जाऊंगा, मर जाने के बाद मी मेल्यानंतर कोण रडेल माझ्यासाठी। बघा किती शार्प बुद्धी वामन भगवंताची, मी मेल्यानंतर कोण रडेल म्हणे। बळीराजा हसायला लागले, बळीराजा म्हटले, मेल्यानंतर तुझेच नातेवाईक रडतील ना, आम्ही कसं काय रडणार। त्यावेळेला वामन भगवान हसायला लागले, फिर बली मुझे कुछ नाही चाहिए, मला काहीच नाही नकोय म्हणे, काहीच नको। बळीने सांगितलं, आम्ही तर रिकामं जाऊ देत नाहीत, कारण एवढा सुंदर आम्ही यज्ञ करतो आहोत, आम्ही रिकामं कोणालाही जाऊ देणार नाहीत। वामनाने सांगितलं, काही नको, मला काय पाहिजे, फक्त 3 पावलं भूमिदान पाहिजे। त्यावेळेला बळी हसायला लागला, बळी म्हणायला लागला, 5 वर्षाचं बालक आणि 3 पावलं भूमी, 1, 2, 3, दुसरं काहीच नाही मागितलं, फक्त 3 पावलं भूमी। त्यावेळेला वामन भगवान मनातल्या मनात म्हणायला लागले, अरे बळी 3 पावलं भूमी मागितली तुला द्यायची तरी कळेल का, थांब माझं विराट स्वरूप दाखवतो। आणि मग बळीराजा म्हटला, ठीक आहे काही हरकत नाही, प्रभू तुम्हाला धन धान्य काही हवंय का अजून। म्हटले, काहीच नको, मला काही नको पण मला फक्त 3 पावलं भूमिदान पाहिजे। म्हटले, ठीक आहे माझ्या राज्यामध्ये जी भूमी तुम्हाला आवडेल ती तुम्ही घेऊन जा। राजा म्हणायला लागला, फक्त एवढंच, जी भूमी आवडेल ती घेऊन जाऊ। म्हटले, ठीक आहे। आणि मग बळीराजाने ठरवलं की आता 3 पावलं भूमिदान द्यायची। पहिलं पाऊल एवढं भगवान प्रगट झाले, विराट स्वरूपामध्ये भगवान नारायण प्रगट झाले,
आणि मग विराट स्वरूप जर भगवान नारायणाचं जर झालं असेल तर त्यांचा पाय किती मोठा असेल विचार करा. बळीला आता पश्चाताप झाला. बळी म्हणायला लागला, बाप रे. रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. एवढे विराट भगवान चतुर्भुज नारायण प्रगट झाले, आता कसं करावं? पहिला पाऊल ठेवला तर पूर्ण आकाश व्यापलं गेलं. किती पाऊल भूमिदान मागितली? पहिलं पाऊल ठेवलं तर पूर्ण आकाश व्यापलं गेलं. दुसरं पाऊल ठेवलं तर सगळी पृथ्वी नापून गेली. पूर्ण पृथ्वीवर एवढा मोठा एक एक पाय होता भगवान वामनाचा. आणि मग आता दोन पाय ठेवले पण तिसरा पाय कुठं ठेवायचा? आता सगळी जागा संपली. बळीला विचारलं, बळी सांग आता तिसरा पाय कुठं ठेवू? त्यावेळेला बळीने काय केलं असेल? महाराज काय केलं असेल थोडा विचार करा. तिसरा पाय त्यांनी सांगितलं की वामन भगवान आपण तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. सगळं शरीर भगवंताला अर्पण करणारा हा बळी राजा होता. म्हणून वामन भगवान आणि बळीचं चरित्र एवढं गोड आम्हाला शिकवतं की भगवान परमात्म्याला काही लागत नाही, फक्त परमात्म्याला प्रेम पाहिजे आणि तुमचं नामस्मरण महत्त्वाचं आहे. काही नाही देता आलं तरी काही देऊ नका. परमात्म्याला सांगा हा गोड नरदेह तू दिलायस ना, तो तुलाच तुला अर्पण करणार. बस हेच बळीराजाचं चरित्र आम्हाला शिकवतं. म्हणून गोंडस असे वामन आहेत. या वामनाला रिकाम्या हाताने कोणी जाऊ देऊ नका. बरं, मी येताना सांगणार होते कमंडलूमध्ये कॅश टाकायची असते. म्हणून तीन पावलं भूमिदान आपण तर करू शकत नाहीत, कमीत कमी एक रुपया तर दान करू शकतो. म्हणून कथा झाल्याच्या नंतर बळीराजाला प्रत्येकाने दान करायचं आणि मगच घरी जायचं. चलो आइए थोडासा प्रभू का संकीर्तन गाते हे और हम चलते हैं अभी रामायण की तरफ चलते हैं. चलो थोड़ा सा भजन गाओ. रे कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. सभी जन ताली की सेवा करते हुए. Na 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 na.
माउली फोटो स्टूडियो साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माउली फोटो स्टूडियो सुभाष रोड परभणी। वामन भगवान की जय, वामन भगवान की जय। हाँ वामन भगवान की जय, वामन भगवान की जय। वंशावळी सांगितली आहे ब्रह्म सॉरी नारायण नारायणचे ब्रह्म ब्रह्मेचे मरीची मरीचेचे कश्यप कश्यपचे झाले विवस्वान विवस्वानचे झाले वैवस्वतू
वैवस्वतचा मणू होता, त्याचं लग्न झालं संज्ञेबरोबर, मग त्याला एक मुलगा झाला, तो कामात नाही आला, 10 मुलं झाले, करुष, इश्वांक, आणि मग त्यांच्या वंशामध्ये राजा झाला मोठा सगर, सगरच्या वंशामध्ये राजा झाला भगीरथ, भगीरथच्या वंशामध्ये राजा झाला अश्वांग, खटवांग, दीर्घबाहू, रघु आणि अजमीड आणि अज, आणि मग त्यांच्या वंशामध्ये मोठा राजा झाला दशरथ. दशरथ राजाला फार काही फार काळ काही मुलंच झाले नाहीत. नंतर फार काळ मुलं झाले नाहीत दशरथ राजाला, आणि मग काही कालांतरानंतर 4 मुलं झाले. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्य हितकारी, हर्षित महतारी, मुनिमन अद्भुत रूप विचारी. 4 मुलं झाले, 2 वनात गेले, ताडकाला मारलं, सीतेचं स्वयंवर झालं. त्याला काय लागतो? ताकापुरत रामायण. आणि मग राजा दशरथाला फार काळ मुलं झाले नाहीत, कालांतरण झाले. आपण एक छोटीशी श्रावण बाळाची कथा बघू आणि नंतर पुढचा विषय मांडू. ज्या वेळेला श्रावण बाळ लहान होता आणि आई वडील आंधळे होते, आई वडिलांची इच्छा होती की श्रावणा तू आहे तोपर्यंत आम्हाला काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यायचंय. सगळ्यांनी खाली बसा आणि शांत बसा, आता काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यायचंय. श्रावणा आमची शेवटची इच्छा आहे श्रावणा. आणि मग श्रावणाने कावड तयार केली आणि एका कावडीमध्ये वडिलांना बसवलं आणि दुसऱ्या कावडीमध्ये आईला बसवलं. बघा, आंधळे आई वडील आहेत, आई वडिलांची इच्छा आहे की आम्ही काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. आणि मग श्रावण हळूहळू निघाला. अनेक वन त्याने पार केले, एका वनामध्ये तो थांबला. रात्र झाली होती आणि मग तेवढ्या वेळामध्ये श्रावणाच्या आई आणि वडिलाला खूप तहान लागली होती. आणि त्याच दिवशी राजा दशरथ शिकारीसाठी गेलेला होता. राजा दशरथ त्याच दिवशी शिकारीसाठी गेला आणि त्याला एकही शिकार त्या ठिकाणी सापडली नाही, म्हणून राजा दशरथही संध्याकाळी त्याच सरोवराजवळ थांबलेला होता. झाडाझुडपांमध्ये राजा दशरथ बसलेला होता आणि श्रावण आई वडिलांना घेऊन काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनासाठी निघालेला होता. त्याच जंगलामध्ये दोघंही थांबलेले होते. आई वडिलांना तहान लागली होती, एवढी तहान लागली. आई वडिलांनी सांगितलं, श्रावणा आता अशी इच्छा आहे की आता घशाला कोरड पडली, एक घोट आम्हाला पाणी पाहिजे रे श्रावणा. आणि मग एक घोट आम्हाला पाणी पाहिजे, कावड खाली उतरली, आई वडिलांना झाडाखाली बसवलं, रात्रीची वेळ आहे, झाडाखाली बसवलं आई वडिलांना, हातामध्ये कमंडलू घेतलं आणि सरोवरामध्ये पाणी आणण्यासाठी श्रावण निघाले. आणि तेवढ्या वेळामध्ये राजा दशरथाला वाटलं की कोणीतरी हिंस्र पशु पक्षी आला की काय, खळखळ खळखळ पाण्याचा आवाज. ज्या वेळेला कमंडलू बुडवलं त्यावेळेला पाण्याचा आवाज यायला लागला आणि इकडे दशरथाला वाटलं कोणीतरी पशु पक्षी आला की काय. आणि मग पशु पक्षी आला की काय असं म्हणून दशरथाने म्यानातला बाण काढला, जोरात बाण मारला, तो श्रावणाच्या मर्मी लागला. श्रावण तिथेच खाली पडला आणि आई ग म्हणून टाहो फोडला, जोरात आई ग म्हणून किंचाळला. आणि मग इकडे आई आणि वडिलाला एवढी तहान लागली होती, वाट पाहतायत, श्रावण अजून कसा आला नाही, किती वेळ झाला माझा श्रावण आला नाही. आई आणि वडील बोलायला लागले की श्रावण अजून कसा काय आला नाही, किती वेळ झाला हो. आई मालकाला बोलायला लागली, किती वेळ झाला माझा श्रावण पाणी आणण्यासाठी गेलेला आहे, अजून कसा आला नाही, हिंस्र पशुपक्ष्याने त्याला खाल्लं तर नसेल ना. एक एक विचार आईच्या डोक्यामध्ये यायला लागले. आंधळ्या मायबाप्पाला काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी नेणारा श्रावण होता. ऐका, कानाचे कान करून ऐका, श्रावण बाळाचा
मर्मी तो बाण लागला। राजा दशरथाने पाहिलं की श्रावणाच्या मर्मी तो बाण लागला। राजा दशरथ पळत पळत झाडा झुडपांमधून पळत गेला, श्रावणाच्या श्रावणाला मांडीवर घेतलं आणि मग त्या ठिकाणी श्रावण शेवटचे शब्द बोलला। ऐका, शेवटचा उच्चार होते श्रावणाचे की हे राजा तू कोण आहेस मला माहिती नाही राजा, अरे माझ्या मर्मी बाण लागला, अरे माझ्या आई वडिलांची शेवटची इच्छा होती की मी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन घ्यावं, माझ्या आई वडिलांना तेवढं दर्शन घडवून आण राजा, माझ्या आई वडील दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत रे राजा। राजा दशरथाला एवढा पश्चाताप झाला, घळघळ घळघळ अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या। हे देवा कोणतं पाप केलं रे मी, हे देवा एका आईचा मुलाला मी मारलं रे, हिंस्र पशूची हत्या करण्यासाठी मी इथं आलो आणि एका बालकाची हत्या माझ्या हातून झालेली। श्रावण त्या ठिकाणी आई ग म्हणून रडायला लागला। श्रावणाच्या मर्मी लागलेला बाण राजा दशरथाने हाताने उपसला, तिथे श्रावण त्या ठिकाणी गतप्राण झाला। राजा दशरथाच्या म्हणजे मामाच्या मांडीवर भाषाचा प्राण जावा, राजा दशरथाच्या मांडीवर प्राण गेला महाराज श्रावणाचा। आणि मग त्या ठिकाणी राजा दशरथाने श्रावणाला अग्निडाग दिला आणि ज्या ठिकाणी म्हातारे आईबाप बसलेले होते त्या ठिकाणी कुटियाच्या बाहेर झाडाखाली राजा दशरथ आले, रडायला लागले। आल्याबरोबर त्या ठिकाणी चाहूल लागली, कोणीतरी व्यक्ती आला। आईला वाटायला लागलं माझा श्रावण आला की काय। आई म्हणायला लागली श्रावणा अरे बोल ना रे काहीतरी, का बोलत नाहीस तू, तुझ्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाहीस, भेटलं का रे पाणी। त्यावेळेला राजा दशरथाला राहवलं नाही, काय केलं मी माझ्या हातून एवढं मोठं पाप केलं, ज्या श्रावणाने आई वडिलांना काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी घेऊन जाणारा तो श्रावण आज मी त्याचा अपघात केला, आघात झाला, काळाने घाला घातला, त्या श्रावणाच्या मर्मी बाण लागला। कसं सांगावं आई वडिलांना की तुमचा मुलाचा मारेकरी मीच आहे, मीच त्याचा घात केला। आणि ते आई वडिलांनी विचारलं कोण आहात तुम्ही, तुमचा आवाज आम्हाला ओळखीचा अनोळखी वाटतोय, कोण आहात तुम्ही। त्यावेळेला राजा दशरथाने सांगितलं मी दशरथ आहे, माझं नाव राजा आहे। त्यावेळेला आईने विचारलं माझा श्रावण कुठे आहे। राजा दशरथाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं। राजा दशरथ म्हणायला लागला बाबा माझ्या हातून घनघोर असं पाप झालं, मी तुमच्या मुलाचा अघात झाला माझ्याकडून, मी पक्षाला मारण्यासाठी या झाडा झुडपांमध्ये बसलेलो होतो, पण आज माझ्या हातून मोठी शिक्षा झाली, माझ्या श्रावणाला त्या ठिकाणी बाण त्याच्या मर्मी लागला आणि त्याच ठिकाणी श्रावण गतप्राण झाला। असे शब्द ऐकल्याबरोबर ती माता एवढ्या जोरात रडायला लागली, एवढ्या जोरात आवाज दिला तिने, श्रावणा ए श्रावणा, जोरात आवाज दिला। आणि मग ते म्हातारे आई वडील होते, आई वडील राजा दशरथाला म्हणायला लागले की काशीच्या विश्वनाथाचा आता आम्हाला कोण दर्शन घडवणार, अरे आमचा मुलगा तू मारलास, हे राजा दशरथा तुला आम्ही श्राप देतो, तूही तुझ्या मुलाच्या वियोगाने मरशील। आणि म्हणून राजा दशरथाला श्राप मिळाला। आणि तेवढ्या वेळामध्ये ध्रुव श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित केलं, ते दोघंही त्या ठिकाणी गेले आणि राजा दशरथाने तिघालाही अग्निडाग दिला। आणि राजा दशरथ कुठे आले, आपल्या महाली परत आले राजा दशरथ। आणि मग आल्याच्या नंतर ही बातमी फक्त कैकईला माहिती होती बरं, फक्त कैकई जवळ राजा दशरथ कैकईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि राजा दशरथ रडायला लागले की बाप रे माझ्या हातून खूप मोठा गुन्हा झाला आणि मी देखील माझ्या पुत्राच्या वियोगाने मरणार आहे। कैकईला सगळं खरं सांगितलं, ही गोष्ट फक्त कैकईला माहिती होती, म्हणून कैकईने राम प्रभूला वनवासाला पाठवलं। कैकईला वाटलं आम्ही विधवा झालो तरी चालेल, पण आमच्या सुना मात्र विधवा व्हायला नको, म्हणून कैकईने रामाला वनवास दिला आणि भरताला राजगादी मागे घेतली। रामायण खूप गोड आहे, खूप गोड आहे रामायण, रामायण सांगावं तितकं कमीच आहे। पुढे राजा दशरथाला श्राप लागला, कैकईने दोन वर मागितले, भरताला राजगादी मागितली आणि राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास मागितला। राम प्रभूने 14 वर्षाचा वनवास केला आणि मग पुढे
वनवासामध्ये गेल्याच्या नंतर पुढे सीतेचं स्वयंवर झालं, मग परत अयोध्येमध्ये आले, राम प्रभूचा राज्याभिषेक झाला आणि प्रसंग निघाला. वनवासात असताना प्रभू पुन्हा पंचवटीमध्ये आले, तिथे शूर्पणखा आली. राम आणि लक्ष्मण बसलेले होते आणि शूर्पणखेने पाहिले की कोणीतरी राजकुमार सुंदर दिसत आहे. त्यावेळेला शूर्पणखेने विचारलं, कोण आहात तुम्ही? राम प्रभूने सांगितलं, मी राम आहे आणि छोटा हा लक्ष्मण आहे. ती शूर्पणखा म्हणायला लागली, मला तुमच्याशी लग्न करावंसं वाटते. रामाने सांगितलं, लक्ष्मण कुमारा आहे, लक्ष्मणाचं लग्न झालं नाही, तू त्याच्यासोबत लग्न कर. आता लक्ष्मणाचं लग्न झालं होतं का नव्हतं? झालं होतं. तरी रामप्रभू खोटे बोलले. रामप्रभू म्हणायला लागले की लक्ष्मणाचं लग्न झालेलं नाही, तू त्याच्याशी लग्न कर. आणि मग लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं आणि पुढे ती शूर्पणखा रडत रडत कुंभकर्णाकडे गेली. फार तो विषय मोठा आहे. आणि आता पुढे सीतेचं हरण झालं, मारीचाला रावणाने हरण केलं, रामाने आक्रमण केलं, श्रीलंकेवर राक्षसांचा नाश केला, बिभीषणाला लंका दिली, राम अयोध्येचे राजे झाले. मला काय लागतो रामायणाला? विको द्या थोडासा. 5 मिनिटात रामायणातला प्रसंग आपण भजन करू आणि लगेच कृष्ण जन्माकडे वळू. आज कोकिळग कोकिळा कुई कुई गातो, आज कोकिळग कोकिळा कुई कुई गातो, आज कोकिळग कोकिळा कुई कुई गातो, आज कोकिळग कोकिळा कुई कुई गातो. राजा मंदिरी ग मंदिरी बाजा होतो, राजा मंदिरी ग मंदिरी बाजा होतो, राजा मंदिरी ग मंदिरी बाजा होतो, राजा मंदिरी ग. माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल, तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ, सुभाष रोड, परभणी. लक्ष्मण रावण जागा.
दशम स्कंद प्रभूचं हृदय आहे, प्रभूचं अंतकरण आहे। आणि या दशम स्कंद आज भगवंताचं चरित्र अमर्यादा आहे। आणि अनंताला जर सांगायचं असेल तर त्याला वेळ पण अनंत पाहिजे। अनंत शांत वेळेमध्ये कसा सांगता येणार? तो भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम आहे। आणि मग उग्रसेन राजाच्या नगरीमध्ये कंसाचं राज्य सुरू झालं। वसुदेवाने देवकीचं लग्न झालं। आणि लग्न झाल्याबरोबर इकडं लक्ष द्या, आकाशवाणी झाली। आकाशवाणी झाल्याबरोबर त्या ठिकाणी ती आकाशवाणी सांगू लागली, कंसा अरे देवकीचा आठवा पुत्र तुला ठार मारणार आहे। कंसाचे डोळे उघडले, बाप रे। मग आता वसुदेव आणि देवकीला त्या कंसाने बंद शाळेमध्ये टाकलं, बंदी शाळेमध्ये पाठवलं। आणि मग कंसाचा कारागृह त्या ठिकाणी सुरू झाला। आणि मग कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेव कारागृहामध्ये राहू लागले। त्यांचा संसार कारागृहामध्ये सुरू झाला। कारागृहामध्ये संसार सुरू झाला। पहिला मुलगा झाला। कंसाला कळालं की देवकीचा आठवा पुत्र मला मारणार आहे। आणि मग सेवकांनी वार्ता दिली की देवकीला पहिला मुलगा झाला। कंस महाराज मुक्त मर्दनी सुटलेले केस आहेत। पळत 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 कंस निघाला। आणि मग देवकीच्या हातातलं बालक घेतलं, गर्र दिशेन भिंतीवर आपटलं, गतप्राण केलं। असे बघता बघता 1, 2, 3, 4, 5, 6 बालक त्या ठिकाणी मारले गेले। सातव्याचं संकर्षण झालं, म्हणजे रोहिणी उदरी नेऊन घातला। आणि आठव्यांदा पुन्हा देवकी मातेला गर्भधारणा झाली। आणि मग सुंदर अशी पावणीय रात्र होती। अष्टमीची रात्र आहे, वार बुधवार आहे, रोहिणी नक्षत्र आहे। बारीक असा पाऊस सुरू झाला, जसा सकाळी पडत होता तसा पाऊस सुरू झाला। आणि मग मेघगर्जना व्हायला लागली, बादल बरज रे, बिजलिया गरज रे। आणि पाऊस पडायला सुरुवात झाली, जोराचा वारा व्हायला लागला। आणि तेवढ्या वेळामध्ये प्रभू अवतीर्ण होणार आहे, तेवढ्या वेळामध्ये भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपाने प्रगट झाले। प्रगट झाल्याबरोबर त्या ठिकाणी देवकी माता म्हणायला लागली, हे देव आता तुम्ही याला काय करा, याला टोपलीमध्ये टाका। आणि कुठे नेऊन घाला? नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला। नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला। आणि मग भगवान परमात्म्याला का टोपलीमध्ये टाकलं, अंगाचं उत्तरीय वस्त्र त्याच्यामध्ये टाकलं। आणि मग त्याच्यामध्ये परमात्म्याला ठेवलं। ज्या वेळेला वसुदेव महाराजांनी भगवान परमात्मा डोक्यावर घेतल्याबरोबर त्या ठिकाणी हातातल्या 7 ज्या कड्या होत्या त्या गळून पडल्या। पुत्र असा द्यावा की 7ही जन्मातून माणसाची मुक्तता झाली पाहिजे। आणि मग परमात्म्याला 7 दरवाजे परमात्मे बाहेर आले। आता यमुना मैया भरभर अशी व्हायला लागली। आणि मग ज्या वेळेला वसुदेव पाण्यामधून निघाले महाराज, वसुदेव महाराज, आणि निघाल्याबरोबर ती यमुना राणी व्हायला लागली। एवढी जोरात दुथड्या भरून यमुना वाहतीये। आणि मग यमुना राणी व्हायला लागली, जोराचा पाऊस सुरू झाला, शेष नारायणाने छत्र धरलं। आणि मग ते पाणी नाकातोंडात जायला लागलं। यमुना राणीने सांगितलं, भगवान परमात्म्याने उजवा अंगठा बाहेर काढला, सांगितलं, यमुना मी पुन्हा येईन। आणि ते बालक घेतलं आणि
यशोदेच्या कक्षामध्ये ठेवलं आणि मग तिकडे नंद बाबाच्या वाड्यामध्ये एवढा आनंद झाला की भगवान श्रीकृष्ण आज जन्माला आलेले आहेत. गोपिकांना कळालं की नंद बाबाच्या घरी भगवान परमात्मा जन्माला आले. भगवान परमात्मा स्वागतम कृष्ण किती सांगू मी सांगू कुणाला. थोडा इको कमी करा. आज आनंदी आनंद दाला, आज आनंदी आनंद दाला, आज आनंदी आनंद दाला, आज आनंदी आनंद दाला. रस खेळू तला रंग उजळू तला, रस खेळू तला रंग उजळू तला, आला आला के गाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. आज आनंदी आनंद दाना, आज आनंदी आनंद दाना.
कुणी मना गोविंद कुणी मना गोपाल कानन वेगी रोज घोड़ा कर गोपी सारे रोज घोड़ा कर गोपी सारे सन सकाली गोपाल आज आनंद Oh,
माऊली फोटो स्टुडिओ साखरपुडा विवाह सोहळा व इतर कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग योग्य दरात करून मिळेल तर भेट द्या माऊली फोटो स्टुडिओ सुभाष रोड परभणी। बनाएंगे मंदिर रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील।